मुरांबा मालिकेच्या चोवीस सप्टेंबरच्या भागामध्ये अक्षय आणि रामा हे कावेरीला घेऊन त्यांच्या घरी येतात तेव्हा कावेरीला घरी आलेली बघतात जान्हवीला मोठा जळफळाट सुरू होतो आणि जान्हवी अक्षयला हळूच म्हणते की आता ह्या इथेच राहणार आहेत का तेव्हा अक्षय म्हणतो या आता इथेच राहणार आहेत आणि म्हणतो कसं आहे ना आईला जर रमाच्या त्यांच्या घरी जर घेऊन गेले ना तर रमासुद्धा तिकडे जाईल आणि आम्हाला रमाची एवढी सवय लागली की रमाशिवाय आम्हाला करमतच नाही आणि रामाशिवाय आमचे जगणे आता मुश्किल झाले आहे तेव्हा आता रमाच्या आई ह्या इथेच राहणार आहे आणि म्हणतो की वहिनी तुम्ही तोंडाला जरा आवर घालत जा कारण पाहुणी माणसं जर घरामध्ये आले ना तर तुम्ही लगेच काही ना काही वाकडे बोलत असतात तेव्हा तुमची ही खोड सोडून द्या तर जान्हवीला अक्षयचा खूप राग येतो तर रमासुद्धा रागाने जान्हवीकडे बघत असते आणि रमा ही लगेच तिच्या आईला घरामध्ये घेऊन जाते तर आता अक्षयने एकाच गावात रमाविषयीचे प्रेम आणि तिच्या आईविषयीचे प्रेम सांगितले आहे तर आता जान्हवीचा मोठा जळफळाट झाला आहे तर आता अक्षय कावेरीची कशी काळजी घेतो आणि रमाला कसे आपले करतो तर जान्हवी ही आजीसोबत अजून कोणते कट कारस्थान करते तर अक्षय हा जान्हवीचा आणि आजीचा कसा माज उतरवतो हे आता आपल्याला पुढील भागात बघावयास मिळणार आहे तर आता अक्षयने अखेर कावेरीला घरी आणून त्याचा शब्द खरा केला आहे तर आता माजोरड्या जान्हवीचा माजोरडा माझ अक्षयने एकाच शब्दात काढला आहे तर आता अक्षय प्रेमाच्या नात्याने रमाना कसे आपलेसे करणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब